नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माईल ताईला द्या, स्वतःला द्या, युनिव्हर्सला द्या, आपल्या गुरूंना द्या, देवतांना द्या आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय, गुरुपौर्णिमा कशी सुरुवात झाली, कुणाचा जन्म झाला, काय झाला हे सगळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पाहून झालं असेल. तर गुरुपौर्णिमा स्पेशल काय घ्यायचं ते आता आपण घेऊया. सगळ्यांपेक्षा आगळं वेगळं काहीतरी करायची पहिल्यापासून जिद्द छोटीशी आशामध्ये आहे आणि हेच नाव तुम्हाला आवडतं की इथंच कुठंतरी तुम्हाला आशेचा किरण भेटणार आहे. म्हणूनच या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझं दुसरं चॅनल आहे सारिका लाईफस्टाईल. या लाईफस्टाईलवर तुम्हाला ब्युटी टिप्स, ब्युटी प्रोडक्ट्स अक्षरशः 50% डिस्काउंटमध्ये मिळत असतात. 1 ग्रॅम ज्वेलरी आहे, पर्स आहेत, सगळे कॉस्मेटिक आहेत, हर्बल सगळे आपले प्रोडक्ट्स आहेत, सगळे तुम्हाला रात्री 8:30 ते 9:30 मी लाईव्ह येते तेवढ्याच वेळेत तुम्हाला ऑफरमध्ये मिळत असतात. तर चला संध्याकाळी 8:30 वाजता यायला विसरू नका. रोज एक गिफ्ट पण तिथं असतं. तर व्हिडिओ चालू करायच्या आधी, कारण व्हिडिओच्या शेवट मी काही बोलेल टाटा बाय बाय करेल असं मला वाटत नाही, कारण या टाईपचाच आज व्हिडिओ आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते, आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेपासून 2 दिवस म्हणजे एकंदर 3 दिवस, 3 दिवस तुम्हाला पहिल्या ज्या ऑफर होत्या आपल्या, 1 महिना ज्या ऑफर ठेवल्या होत्या, बॉटलवर ऑफर आहे, सर्व क्रिस्टल प्रोडक्ट्सवर तुम्हाला ऑफर मिळेल आज. फक्त छोटीशी आशाच्या वरच्या दिलेल्या नंबरवर यायचं. किमती ज्यांना माहीत आहेत त्यांनी त्या असेल माहिती मागं तुमच्याकडनं राहिलं असेल की ऑफरमध्ये घ्यायचं तर त्या किमती पे करा, नसेल तर थोडीशी वाट बघा. 3 दिवसामध्ये जे जे मेसेज करून ठेवतील ताई मला हे ऑफर रेटमध्ये पाहिजे तर त्यांना मी 3 दिवसानंतर सुद्धा ऑफर रेटमध्ये देईल. तर आज 520 चा राजा, आपला शेअर मार्केटचा राजा, सरस्वती क्रिस्टल, परत हे आपली छोटूसा ह्याचा नाव सांगायचं चला पटकन, सिट्रिनचा ट्री छोटासा, परत लक्ष्मी पिरॅमिड, परत पायराइड पिरॅमिड, परत पायराइड फ्रेम, पायराइडचा क्रिस्टल, हे सगळं काही, अंगठी, पेंडल सगळं ऑफरमध्ये आहे, ब्रेसलेट सगळे ऑफरमध्ये आहे. तर आज उद्या आणि परवा या ऑफरचा लाभ दणकून सगळ्यांनी परत घ्या. मागं 1.5 महिना ऑफर ठेवून सुद्धा ज्यांना पैशाची चणचण होती, तर युनिव्हर्स मला सांगत आहे की आज सगळ्यांकडे पैसे येत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बुकिंग करून ठेवा. पैसे आज बुकिंग करून ठेवा, पैसे नाही करायला जमा धमले तर 1 तारखेला करा. सांगून ठेवा ताई मला या रेटमध्ये बुकिंग कर, मी या तारखेला तुझं पेमेंट करते, मग मी त्याच्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला देईल. पण बुकिंग आजच्याच करणं, निदान 100-200-300 रुपये भरून बुकिंग करून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. निदान 500 रुपये तरी पेमेंट करून ठेवा. जर मोठ्या गोष्टी हव्या असतील तर, छोट्या हव्या असतील तर 100 रुपये तरी पेमेंट करून ठेवा आणि ज्यांना जमत आहे त्यांनी घेऊन टाका. फक्त 3 दिवसाचीच ऑफर आहे. आज तारीख किती आहे? 21 तारीख आहे ना. 21, 22 आणि 23 3 दिवसाची ऑफर आहे. 23 तारखेला रात्री 12 वाजता ऑफर बंद होईल. तोवर जे बुकिंग करतील त्या सगळ्यांना सगळं काही तुम्हाला ऑफरच्या दरामध्ये मिळेल. चला बास झाली माझी बडबड. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यांनी माझी पहिली गुरु, माझी आई, माझे वडील, माझे गुरु या सगळ्यांना वंदन करते. आता मानलेले गुरु माझे साईबाबा यांना वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. इयत्ता बालवाडी ते माझं पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत जे जे गुरु माझ्या आयुष्यात आले, मग ते रेकीचे गुरु असू देत नाही तर माझ्या प्रत्येक गोष्टीचे गुरु असू देत, त्या प्रत्येक जणांना, ते माझ्यापेक्षा लहान आहेत काही मोठे आहेत, त्या सगळ्यांना वंदन करून गुरुपौर्णिमेची रेकी करायला मी सुरुवात करत आहे. आज तुम्हाला जे मी मेडिटेशन देणार आहे ह्याच्यातनं तुमच्या मानसिक समाधान, शांती, पैसा, रिलेशनशिप या सगळ्याच गोष्टी तुमच्या तयार होणार आहेत. तर मी बडबडत आहे तोपर्यंत सगळ्यांनी आपल्याजवळ एक पाण्याचा पेला आणून ठेवा आणि त्याच्यामध्ये एक वेलची टाकून ठेवा. एक पाण्याचा पेला आणा, सांड लवण करू नका. घरातल्या प्रत्येकानं वेगळा घेतला तरी चालेल, एकाच पाण्यात पाणी घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये एक वेलची घालून ठेवा, हिरवी वेलची. घरात नसेल काहीही घालू नका, नुसता पाण्याचा पेला जवळ आणून ठेवा. 2 मिनिटं मी थांबत आहे, तुम्ही परत व्हिडिओ पॉज करा, सगळं घेऊन या आणि व्हिडिओ परत बघा.
व्हिडिओ बघताना कोणीही डोळे उघडायचे नाहीयेत, माझ्याकडे बघायचं नाही, मला रोज रोज बघता, मी जे सांगते तुम्हाला ते फील करा, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मला कमेंट करा की आज तुम्हाला कसं वाटलं. तर पाणी आणलं असेल सगळ्यांनी, तर सगळेजण शांत बसा, पूर्ण रिलॅक्स व्हा, शरीर ढिलं सोडा, पाठीचा मणका, कंबरेचा मणका एकदम ताठ ठेवा आणि आपले हात युनिव्हर्सपाशी याप्रमाणे आपल्या मांडीवर ठेवा. ज्यांना जास्त वेळ बसायच्या तक्रारी आहेत त्यांनी निवांत झोपून माझा आवाज ऐकला तरी चालेल. दोन्ही पाय दोन्ही हात रिलॅक्समध्ये पसरा, हात आपले खाली, संपूर्ण हात खाली पसरा आणि हात मात्र युनिव्हर्सकडे पाहिजेत. या प्रकारे झोपलात तरी चालेल, चेअरमध्ये टेकलात तरीही चालेल. ड्रायव्हिंग करताना, स्वयंपाक करताना, काम करताना हा व्हिडिओ ऐकायचा नाहीये, तर स्वस्त आणि स्वस्त एका जागी बसून हा व्हिडिओ ऐकायचा आहे आपल्याला. तर चला, मला असं वाटतं सगळ्यांचं पाणी आणून झालं असेल. सगळ्यांनी पाणी समोर ठेवा. मी शेवट जर सांगितलं नाही तर हे पाणी जे चार्ज होणार आहे आत्ता रेकीनं, हे घरातल्या सगळ्यांनी प्या आणि वेलची उचलून चहामध्ये टाका आणि तो चहा सगळ्यांनी प्या. शेवट जर सांगायचं राहिलं, कारण मी मेडिटेशनमध्ये फार लवकर जाते, मग जाग यायला जर उशीर झाला तर ते तुम्हाला सांगायचं माझ्या लक्षात राहत नाही, तर ते करा. तुम्हाला जर थोडंसं वातावरण बनवायचं असेल तर धूप, अगरबत्ती, जे तुम्हाला आवडतं, फुलं, हे समोर ठेवा तुमच्या, म्हणजे तुमचं मेडिटेशन हे सक्सेस होईल. तर चला, आपण मेडिटेशनला सुरुवात करत आहोत. तर सगळ्यांनी डोळे झाका. आता मी जोवर तुम्हाला अफर्मेशन देत नाही की तुम्ही डोळे उघडा, तोवर अजिबात कोणीही डोळे उघडायचे नाही आहेत. शांत चित्तानं हळूवार आपले डोळे झाका, आपलं शरीर ढिलं सोडा, आपली मान, पाठ, खांदे, गुडघे, हाताचे पंजे, शोल्डर सर्व ढिलं सोडा. जणू काही आपण काही नाहीच आहे. हलकं अंग करा. कुठल्याही गोष्टीला असं ताणून हे करून बसू नका. पूर्ण शरीर ढिलं सोडा. हाताची बोटं, पायाची बोटं, सर्व गोष्टी एकदम ढिल्या सोडा. डोळे शांत चित्तानं मिटा आणि आता आपल्या श्वासावर लक्ष द्या. मला असं वाटतंय सगळ्यांचं अंग आता एकदम ढिलं झालं असेल. पूर्ण तुमचं अस्तित्व हे शून्यात गेलं असेल. तुम्हाला तुमच्या शरीराचं कोणत्याही प्रकारचं ओझं जाणवत नसेल. एवढं अंग ढिलं सोडून द्या. डोळे कोणीही उघडू नका. चेहऱ्यावर एक छानशी स्माईल ठेवा आणि मेडिटेशनला आज गुरु पौर्णिमेची आपण सुरुवात करू. ज्या मी अफर्मेशन तुम्हाला देत आहे, मी जे जे तुम्हाला सांगत आहे ते इमॅजिन करायला प्रयत्न करा. येणार तुम्हा सगळ्यांना येणार, मला माहित आहे. तर आता एक दीर्घ श्वास घ्या, म्हणजे मोठा श्वास घ्या आणि जेवढ्या हळू 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 सोडता येईल तेवढा सोडा. जितके सेकंद तुम्हाला आज श्वास रोखून धरायला जमतोय तेवढा धरा. त्यामुळं आपलं पोट, आपली फुफ्फुसं ही यांच्यापर्यंत ऑक्सिजन पुरतो. म्हणून मेडिटेशनची पहिली पायरी ही आहे की दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा आणि नंतर हळूहळू सोडा. 5 ते 6 वेळा आपलं डोकं शांत होईपर्यंत तुम्हाला शेजारी पाजारी चाललेले कोणतेही आवाज ऐकू येत नाहीयेत. तुमच्या अवचेतन मनाला, तुमच्या कानाला फक्त आणि फक्त माझा आवाज ऐकू येत आहे. तर सर्वांनी दीर्घ श्वास घ्या आणि हळू 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 सोडा. ज्यावेळी या मेडिटेशनमध्ये तुम्हाला वाटेल तुम्हाला झोप येत आहे, तुम्हाला अजून काही वाटत आहे, काही त्रास होत आहे, त्यावेळी तुम्ही मेडिटेशन सोडू शकता. तर सगळ्यांचं चित्त एकाग्र झालेलं आहे, आपलं लक्ष फक्त आपल्या श्वासावर आणि मी बोलत आहे त्या गोष्टींवर आहे. तर आता आपण गुरु पौर्णिमेची मस्तपैकी अफर्मेशनची एक रेकी छानशी चालू करूया. आपले गुरु कुणीही तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता, तुमचे गुरु आणू शकता. माझ्या डोळ्यापुढं माझे महादेव आहेत. ते युनिव्हर्समधनं दोन्ही हातानं तुम्ही तुमचे गुरु तुमच्या डोळ्यासमोर आणू शकता. तुम्हाला स्वामी समर्थ दिसतायत, तुम्हाला बाबा दिसतायत, तुम्हाला अजून कोण दिसतंय ते तुमचं तुम्ही डोळ्यापुढं आणू शकता. ते युनिव्हर्समध्ये आहेत म्हणजे आभाळात आहेत
आणि तिथनं ते दोन्ही हातानं तुम्हाला भरभरून ऊर्जा देत आहे. तुमच्या गुरूंच्या, तुमच्या देवांच्या दोन्ही हातातून एक गोल्डन प्रकाश तुमच्या मस्तकावर, तुमच्या डोक्यावर येत आहे. जिथं आपण आपली टाळू म्हणतो तिथं तो प्रकाश येत आहे. एवढा शांत सुगंधी तो प्रकाश आहे की त्या प्रकाशानं तुम्ही तेजपुंज होत आहात. गुरु तुम्हाला भरभरून रेकी देत आहेत, भरभरून ऊर्जा देत आहेत. ज्यांना गुरु नाही आहेत त्यांनी मला डोळ्यासमोर आणू शकता आणि मी तुम्हाला भरभरून माझ्या हातातून, दोन्ही हातातून तुमच्यापर्यंत गोल्डन ऊर्जा पोहोचवत आहे हे तुम्ही फील करू शकता. फील होत असेल सगळ्यांना. तर आता या गोल्डन ऊर्जा तुमच्या शरीराभोवती एक ओरा तयार करत आहे, म्हणजे तुमच्या शरीराभोवती एक कवच तयार करत आहेत गोल्डन कलरचं, मस्तपैकी गोल्डन कलरचं एक वलय तुम्हाला तुमच्या गुरूंनी तयार करून दिलेलं आहे. हा आहे तुमचा ओरा. आणि आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी रेकी देऊन तुमचे गुरु तुमचा ओरा क्लीन करत आहे. आजपर्यंत ज्या चुका झाल्या त्या सोडून द्या. आजपर्यंत तुमच्याशी जे लोक वाईट वागले त्यांना माफ करून टाका. ज्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलं त्यांचे धन्यवाद माना. धन्यवाद माना गुरूंचे किंवा युनिव्हर्सचे की त्यांनी तुम्हाला एवढी चांगली, एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे. धन्यवाद माना या गोष्टींचे की तुम्ही डोळ्यानं युनिव्हर्स बघू शकता. धन्यवाद माना या गोष्टींचे की तुम्हाला हात पाय सर्व शरीर दिलेलं आहे. या धन्यवादाच्या भावनेनं भरून जा की जगामध्ये ज्या लोकांना हात पाय नाही आहेत त्यापेक्षा आपण खूप चांगले आहोत. आपल्या परमेश्वरानं, आपल्या गुरूंनी, आपल्या युनिव्हर्सनी आपल्याला सर्व काही अवयव जिथल्या तिथं दिलेले आहेत त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू गुरुवर. तर आता जो गोल्डन प्रकाश तुम्हाला तुमचे गुरु महादेव देत आहेत, मी देत आहे, तो प्रकाश तुमच्या कपाळावर आलेला आहे. तुमचं कपाळ तेजपुंज झालेलं आहे. जुन्या वाईट आठवणी, जुन्या वाईट दुःख हे सगळं विसरून तुम्ही पुढं जात आहात. तो गोल्डन प्रकाश सगळं तुमचं आतमध्ये जो ब्लॅक ओरा आहे, ब्लॅक आठवणी आहे, त्या सर्व काढून टाकत आहे. तर तुमचं संपूर्ण डोकं, संपूर्ण कपाळ, कान हे तेजपुंज झालेले आहेत. तुम्हाला एक आल्हाददायक गरमाहट किंवा गारवा दोन्हीपैकी काही जाणवू शकतं तुमच्या कपाळावर, तुमच्या कानांवर. तुमचे डोळे तेजपुंज झालेले आहेत. या डोळ्यांनी तुम्ही फक्त आता चांगलंच बघू शकता. वाईट बघितलं असेल ते सगळं सोडून द्या. आता तुमच्या डोळ्याला एक छानसा गारवा मिळालेला आहे. आता तुमचा संपूर्ण चेहरा एक छानशी स्माईल आपल्या चेहऱ्यावर ठेवा. एक छानशी स्माईल आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि फील करा तुम्ही किती सुंदर दिसत आहात. ही आहे ब्युटी रेकी. तुमचा चेहरा तेजपुंज आहे. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आहे. तुमचे ॲक्ने, तुमचे पिंपल्स, तुमचं पिगमेंटेशन, तुमच्या सुरकुत्या सर्व काही गायब होत आहे. तुम्ही सुंदर दिसत आहात. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुम्हाला खूप आनंद होत आहे म्हणून एक स्माईल चेहऱ्यावर द्या. एक स्माईल युनिव्हर्सला द्या. एक स्माईल त्या ऊर्जेला द्या जी ऊर्जा तुम्हाला सुंदर बनवत आहे. त्यानंतर ही सर्व ऊर्जा आपल्या स्वरयंत्रावर म्हणजे घशावर इथं येत आहे. ज्यांना थायरॉइड असेल त्यांनी संपूर्ण ऊर्जा, संपूर्ण ऊर्जा आपल्या घशावर येत आहे. एक शांत प्रकाश तुमचा थायरॉइड बरा करत आहे. या प्रकारे करा, या प्रकारे इमॅजिन करा की माझा थायरॉइड पूर्णपणे बरा झालेला आहे. औषधामध्ये थोड्याच मी एकदम क्लिअर होत आहे किंवा माझा घसा एकदम सुदृढ आहे. कोणत्याही प्रकारचा आजार माझ्या बॉडीला नाहीये, नाहीये म्हणण्यापेक्षा मी सुदृढ आहे.
मी सुदृढ आहे, मी सुदृढ आहे, मी एकदम हेल्दी आहे. आता त्याचप्रमाणे तो प्रकाश खाली तुमचे शोल्डर्स, तुमची छाती, तुमचं पोट, या भागाला तेजपुंज करत आहे. या भागात जी काही दुखणी आहेत तुम्हाला, ती सगळी निघून चालली आहेत. तुम्ही एक सुदृढ आहात, तुमचं शरीर एक सुदृढ आहे. तो प्रकाश तुम्हाला गारवा देत आहे किंवा गरमाहट देत आहे. आता सर्व प्रकाश तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये जाणवा. थंड वाटेल, कोणाला गरम वाटेल, चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका. तो थंड प्रकाश तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये जाणवा. आणि आता आपल्या आईचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा. आई अस्तित्वात असो, आई अस्तित्वात नसो, तुमची आई तुमच्याकडे बघून हसत आहे. कारण बेंबीशी नातं हे आईशी जुळलेलं असतं. त्यामुळं आता तुम्ही आईचे धन्यवाद माना. ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला ते तुमचे सगळ्यात पहिले गुरु आहेत. म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आईवडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. ते दोघंजणं तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. ज्यांना आई नसेल त्यांनी तिचा फोटो डोळ्यासमोर आणा. ज्यांना आईवडील आहेत त्यांनी आईवडिलांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. तो क्षण आठवा की ज्या क्षणाला तुमच्या आईनं किंवा तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी खूप काहीतरी केलं आणि तुम्हाला खूप आनंद झाला. ज्यावेळी तुम्ही तुमच्या वडिलांच्या गळ्यात पडून रडला आनंदानं, ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईच्या गळ्यात पडून रडला आनंदानं, आत्ता तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे, येऊ द्या. या सगळ्या भावना, या सगळ्या भावना अश्रुवाटे बाहेर पडू द्या. रडायला येत असेल तर निवांत रडा, डोळ्यातनं पाणी निघून जाऊ द्या. आणि जर तुम्ही आजपर्यंत तुमच्या आईवडिलांसाठी काही करू शकला नसला तर त्या ऊर्जेला एक प्रॉमिस करा. जी ऊर्जा तुम्हाला तुमचे गुरु देत आहेत, मी देत आहे, महादेव देत आहेत, त्यांना एक प्रॉमिस करा की यापुढं मी माझ्या आईवडिलांच्या तोंडावर कधीही दुःख दिसू देणार नाही. आज जो हसरा चेहरा मला दिसत आहे तोच हसरा चेहरा त्यांचा कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न मी करेन. जे काही तुम्ही आईवडिलांशी आजपर्यंत वाईट वागलात, जे गुरूंशी वाईट वागलात, ते सगळं आज तुम्ही सोडून देत आहात. गुरु तुम्हाला माफ करत आहेत, आईवडील तुम्हाला माफ करत आहेत. तुम्हाला रडायला आलं तुम्ही रडू शकता, फक्त डोळे उघडायचे नाहीयेत कोणीही. आठवा आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात. आठवा बाबांनी आणलेलं पहिलं खेळणं. आठवा आईनं भरवलेला पहिला घास. आठवा आईनं पहिल्यांदा शाळेत जायला तुम्हाला एक गुरु मिळायला बालवाडीला घालण्यासाठी तयार केलेलं एक ड्रेस, छानसा वॉटर बॅग, पाटी, पेन्सिल, आणि बाबांनी तुम्हाला सायकलवरनं गाडीवरनं शाळेत नेऊन सोडलं. आठवा तो दिवस ज्या दिवशी तुम्ही तुमचे पहिले गुरु बघितले. आई सोडून दुसरा गुरु कोण तर आपल्या बाई, आपले शिक्षक, त्यांना आठवा. कोणाकोणाला आठवत आहेत बालवाडीतले गुरु आपले, त्यांनी त्यांना डोळ्यासमोर आणा. डोळ्यासमोर काही येत नसेल तर मला आणा, नाही तर परमेश्वराला आणा, नाही तर तुमच्या गुरुला आणा. पण काहीतरी आठवा, काहीतरी फील करा तो शाळेचा पहिला दिवस आणि तो ते गुरु ज्यांनी आपल्याला आज इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. डोळे कोणीही उघडायचे नाही आहेत, फील करा या सगळ्या भावना, फील करा. डोळ्यातनं पाणी येऊ द्या, आनंदाश्रू वाहून जाऊ द्या. वाईट वाटलं असेल तेही वाहून जाऊ द्या, त्याशिवाय मन मोकळं होणार नाहीये. तर या सगळ्या नात्यांनी सुरुवात झाली आपल्या आयुष्याची. आपले आई वडील, आपले गुरु यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली. त्या सगळ्यांचे एकदा धन्यवाद माना. त्यांना एक छानशी स्माईल द्या. युनिव्हर्सला एक छानशी स्माईल द्या. आणि आता तो प्रकाश आपल्या ज्या स्त्रिया हे जे बघत आहेत आणि ज्या स्त्रियांना अजून मूल नाही आहे त्या सगळ्या स्त्रियांसाठी हे खास आहे. आता जे मी सांगते, बेंबीच्या खाली चार बोटे, बेंबीच्या खाली चार बोटे सर्व महिलांनी ज्यांना पिरियडचा त्रास आहे, ज्यांना मूल होत नाही आहे, ज्यांना PCOD आहे, या सगळ्यांनी फील करा की ही सारी ऊर्जा परमेश्वरानं दिलेली, गुरूंनी दिलेली, आईवडिलांनी दिलेली सारी ऊर्जा
तुमच्या गर्भाशयावर जात आहे. तुमचं गर्भाशय नीट आणि क्लीन होत आहे, एक चांगला गर्भ त्यामध्ये तयार होण्यासाठी. तुम्हाला PCOD आहे, तुम्हाला अजून सिस्टचे काही प्रॉब्लेम आहे ते सर्व दूर होत आहे. तुमचं गर्भाशय नीट आणि क्लीन होत आहे एका हेल्दी बाळाला जन्म देण्यासाठी. फील करा, फील करा, गर्भाशयामध्ये तुमच्या एक छोटंसं छानसं बाळ येणार आहे, त्यासाठी गर्भाशय क्लीन करा. स्वतःचं पोट स्वतः स्कॅन करा. तुम्हाला दिसलं पाहिजे की आपल्या गर्भाशयामधले जे काही आजार आहेत ते सगळे निघून जात आहे, आणि ही मिळालेली ऊर्जा भरभरून तुम्ही फील करा तुमच्या गर्भाशयामध्ये. जे हे ऊर्जा फील करू शकतात त्यांनी चेहऱ्यावर एक स्माईल आणा की आता तुमच्या गर्भाशयामध्ये बाळ येऊ शकतं. जे तुम्ही 8 वर्ष, 2 वर्ष, 12 वर्ष, 4 वर्ष जे काही तुम्ही मुलासाठी तडफड केली आहे त्या सगळ्याचा आता अंत होणार आहे, कारण साक्षात गुरु तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी रेखी देत आहे तुमच्या गर्भाशयावर. तर फील करा गर्भाशय क्लीन झाला आहे, फील करा तुम्हाला बाळ आहे, फील करा तुमच्या पोटामध्ये बाळ आहे, ते तुम्हाला लाथा मारत आहे. फील करा 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने. फील करा तुमचं पोट हळूहळू वाढत आहे, तुमचं बाळ तुमच्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देत आहे. डोळे उघडू नका, फील करा, रडा, जे काही होत असेल ते करा. तुम्हाला 9वा महिना लागला आहे, फील करा. 9 महिने पूर्ण झाले आहेत आणि आतुरतेनं तुम्ही तुमच्या बाळाची वाट पाहत आहात की ज्यानं तुमच्या ओटीमध्ये यायला किंवा तुमच्या गर्भाशयामध्ये यायला, तुमच्या हातामध्ये यायला एवढे वर्ष लावले. फील करा, ज्या माता, भगिनी, मैत्रिणी ज्यांना मूल होत नाही आहे त्यांनी फील करा की थोड्याच वेळात ते बाळ तुमच्या हातात येणार आहे. तो दवाखाना, त्या नर्स, ते डॉक्टर, त्या लेबर पेन्स, सगळं काही डोळ्यासमोर आणा आणि थोड्याच वेळात तुम्हाला एक सुंदरसं बाळ, तेजपुंज बाळ, गुटगुटीत बाळ तुमच्या हातामध्ये मिळालेलं आहे. फील करा त्या आई वहीच्या कल्पना. आई वहीचा जे पहिल्यांदा आई होताना जे आपण फील करतो ते फील करा. येऊ दे रडायला, रडा. येऊ दे हसायला, हसा. पण तुम्ही आई झाला आहात त्यासाठी युनिव्हर्सचे धन्यवाद माना, गुरूंचे धन्यवाद माना, रेकीचे धन्यवाद माना की ही रेकी तुम्हाला पुन्हा नाही मिळू शकत. हे फिलिंग तुम्ही परत माझा व्हिडिओ ऐकूनच घेऊ शकता. आणि आता आपले राहिलेलं अंग म्हणजे आपल्या मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पावलं, या सगळ्यामधनं एक भरभरून ऊर्जेचा प्रवाह मिळत आहे तुम्हाला. तुम्ही केसापासून ते पायाच्या नखापर्यंत अंगठ्याच्या पूर्ण ऊर्जेनं भरभरलेले आहात. एक गोल्डन ऊर्जा तुमच्या अंगात, तुमच्या नसानसात, तुमच्या प्रत्येक भागात, तुमच्या दुखणाऱ्या भागात सगळीकडं प्रवाह करत आहे. आणि तुम्ही एक तेजपुंज, एक चांगली व्यक्ती आहात. आता जे काही झालं होतं, जे काही तुमच्या जीवनामध्ये वाईट झालं होतं त्या सगळ्याला तुमच्या तळपायातनं काळ्या धुरामार्फत बाहेर काढा. मग तिथं तुमचा दुश्मन असू दे, त्याला माफ करा, त्याचं दुश्मनी सोडून द्या. कुणाबद्दल मनात वाईट विचार असतील सोडून द्या. आजपर्यंत काही पाप केलं असेल सोडून द्या. सर्व काळ्या ऊर्जा पाण्याच्या रूपानं तुमच्या तळपायातनं बाहेर जात आहेत, पृथ्वीत जात आहेत. माता पृथ्वी त्याला सर्व घेत आहे. वर्ण तुम्हाला प्रकाश मिळत आहे आणि खालदी पायातनं तुमच्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून चाललेल्या आहेत. फील करा,
फील करा की पायातनं काळं पाणी, काळा धूर, काहीही काळं डोळ्यासमोर आणा, ते तुमच्या तळपायातनं निघून चाललेलं आहे. आणि आता तुम्ही नखशिखांत संपूर्ण ऊर्जेनं भरलेले आहात, संपूर्ण ऊर्जेनं भरलेले आहात. एक चांगला आत्मा, एक चांगलं शरीर तुमचं झालेलं आहे. म्हणून धन्यवाद म्हणा युनिव्हर्सचे, मी भाग्यशाली आहे. तीनदा म्हणा, मी भाग्यशाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी भाग्यशाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी एका चांगल्या शरीराचा मालक आहे, एका हेल्दी शरीराचा मालक आहे, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मी हेल्दी आहे यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मी हेल्दी आहे यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मी धनवान आहे यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मी धनवान आहे यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मी जे कर्म करते किंवा करतो, मी जे कर्म करतो, मी जे कष्ट करतो, त्याच्या चारपट पैसे मला मिळत असतात, यासाठी थँक्यू युनिव्हर्स. चारी बाजूनी पैशाचा पाऊस तुमच्यावर पडत असतो, फील करा पैशाचा पाऊस तुमच्यावर पडत आहे. तुमचं दारिद्र्य आता नष्ट झालेलं आहे. तुम्ही कष्ट करत होता, एक रुपयाचे तुम्हाला मिळत होते 8 आणे, आता तुम्हाला मिळत आहेत 8 रुपये. फील करा तुमचा धंदा, तुमचं दुकान, तुमचं काम, तुम्ही जे काही करता ते फील करा की त्याच्या चारपट पैसे तुमच्याकडे येत आहेत. फील करा पैसा, मनी. तुमच्या मोबाईलच्या बॅलन्समध्ये आकडा बघा जो तुम्हाला हवा आहे, 1 लाख, 1 करोड, जे हवं आहे ते फील करा. जे हवं आहे ते मोबाईलच्या आकड्यामध्ये फील करा. जे हवं आहे सोनं, जे हवं आहे सोनं, ते आपल्या अंगावर फील करा. जी हवी आहे गाडी, ती फील करा. त्या गाडीमध्ये तुम्ही बसला आहात, कलर फील करा, ब्रँड फील करा, चावी फील करा. जी स्वप्न आहेत तुमची गाडीबद्दलची, ती फील करा. आणि तुम्ही लांब निघाला आहात गाडीत बसून. ज्यांना घर नाही आहे त्यांनी घर फील करा. सुंदर, सुबक, छोटूसं तुमचं घर जसं तुम्हाला हवं आहे, नीट आणि क्लीन. तुमच्या डोळ्यासमोर तो आराखडा आई येत आहे की हे तुम्हाला घर हवं आहे. हे घर तुमचं आहे जे तुम्ही डोळ्यापुढं पाहत आहात. त्याची स्वप्न तुमची सगळी पूर्ण झाली आहेत, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. तुमच्या आयुष्यातली प्रत्येक स्वप्न पूर्ण होत आहेत. प्रत्येक क्षणाला युनिव्हर्स, तुमचे गुरु, तुमची देवता तुमच्या बरोबर आहे, यासाठी थँक्यू युनिव्हर्स. मी मला जे बघत आहे, जे मला फील करत आहे, या सगळ्यांना मी भरभरून रेकी ऊर्जा दिलेली आहे. तुमच्या पाण्याच्या ग्लासमध्ये मी रेकी ऊर्जा दिलेली आहे. तर ज्यावेळी तुम्ही या सर्व स्वप्नातून, स्वप्न नाही आहे, हे सत्य आहे, जे तुम्ही आज बघाल तेच तुम्हाला उद्या मिळणार आहे. चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका. हसऱ्या चेहऱ्यानं हे सगळं फील करा, फील करा. ज्यावेळी तुमचं हे सगळं फील करून होईल, त्यावेळी ते पाणी पिऊन टाका. आत्म्याला काय वाटलं, शरीराला काय वाटलं, भावनांना काय वाटलं, रडायला आलं, हसायला आलं, छान वाटलं, काय काय फील केलं, या सगळ्याच्या कमेंट्स मला नंतर करा. तर ज्यावेळी तुम्हाला डोळे उघडायचे असतील, त्यावेळी तुम्ही डोळे उघडा, या सगळ्या गोष्टी फील करा आणि मला छान छान कमेंट करा.